प्रेज द लॉर्ड, हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल. आणि प्रभू येशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना देव, सगळ्यांना आरोग्य देव, आनंदी ठेव, सुखी समाधानी ठेव, मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. तर वेळ आहे रात्रीची. रात्री अगदी उशिरा जरी मी मेडिकलमधून आले तरी रात्रीचं रुटीन कसं असतं, सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशीची तयारी कशी करते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुपारी मी जाताना डाळ तांदूळ भिजत घालून गेले होते. तर नेहमी मी ठरवते की दुपारचा व्हिडिओ बनवायचा, पण वेळच नसतो. कारण आज दुपारी मला घरी यायला वेळच भेटला नव्हता. मी स्टार बाजारला गेले होते, तर ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर हा डब्बा मला हवा आहे, जे पीठ तयार करणार आहे इडली डोशांचं, त्यासाठी बरा पडतो. डब्यामध्ये पीठ फर्मेंट केलं ना, छान व्यवस्थित होतं. डब्बा झाकून ठेवता येतो. तर यामध्ये जे ज्वारीचं पीठ आहे ते एका छोट्या डब्यामध्ये ट्रान्सफर करते, आणि त्या डब्यामध्ये मग इडली डोशाचं पीठ तयार करायचं आहे. तर इकडे चहाच्या जे भांडं आहे चहाचं, त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं यापूर्वी बऱ्याच वेळेस की कोणताही सीझन असू दे, इनो सोडा काहीही न वापरता इडली डोशांचं पीठ परफेक्ट फर्मेंट करायचं हे सांगितलेलं आहे. तर गरम पाण्यामुळे ना पीठ छान होतं. तर ओटावर बघा, पीठ थोडं सांडलेलं आहे. तर दुपारी वगैरे सगळं स्वच्छ केलेलं होतं. आणि नंतर मग मम्मी असते, दीदी वगैरे असले, तर जेवण झाल्यानंतर थोडंफार आवरून वगैरे ठेवतात, नाहीतर मग घरी आल्यानंतर मी आवरते. तर आज बाकी काही नव्हतं, कारण सकाळी सगळ्या गोष्टी आवरलेल्या असतात. मी जसं सांगितलं, प्रयत्न असतो की सकाळी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, रात्रीसाठी जास्तीची कामं पडायला नको म्हणून. आणि आज मला माहिती होतं की मला मेडिकलमधूनच दुपारी जायचं होतं, त्यामुळे एक्स्ट्राची जी कामं होती ती करून गेले होते. फक्त मी स्टार बाजारमधून आल्यानंतर एक 15 मिनिटाचा वेळ होता, त्यामध्ये पप्पांना चहा वगैरे करून दिलं. पाहुणे वगैरे आलेले पप्पांना बघण्यासाठी, तर त्यांना सरबत वगैरे करून दिलं. हे डाळ तांदूळ भिजत घातलं. तर फक्त एक 5 ते 6 तास जरी डाळ तांदूळ भिजत घातलं ना, तरी व्यवस्थित हे पीठ फर्मेंट होतं. तर ओटा क्लिअर असेल ना, खूप बरं वाटतं. तर डबा घेतलेला आहे आणि डाळ तांदूळ घेतलेला आहे. तो थोडं थोडं करून त्यामध्ये ना डाळ घालाय, डाळ आणि तांदूळ आहे. तर 3 वाटी तांदूळ असेल तर त्यासाठी 1 वाटी डाळ असं प्रमाण मी घेते. आणि त्यामध्ये थोडं मुठभर पोहे घालायचे आणि 1-10 मेथीदाणे घालायचे. तर हे मिश्रण थोडं थोडं घ्यायचं, त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. तर इडली डोसा दोघांसाठी देखील हे पीठ परफेक्ट होतं. तर रात्री इतकं थकायला झालेलं असतं, पण आल्या मी ही जी कामं असतात महत्त्वाची ती करते. कारण सकाळी पप्पांना नाश्ता लवकर द्यायचा असतो. तर झालं बघता बघता 15 तरी रेडिएशन्स आणि किमो झालेले आहेत. अजून 16 दिवस आहे. तर आठवड्यातले 5 ते 4 दिवस रेडिएशन्स असतं आणि 2 दिवस गॅप पडतो, नाहीतर आणखी लवकर झाले असते. तर आज मशीन बंद पडल्यामुळे पप्पांच्याचं रेडिएशन कॅन्सल झालं होतं. आता ते सॅटर्डेला घेणार म्हणून सांगितलं. तर पीठ छान बारीक करून घ्यायचं. तर मी खूप प्रयत्न करते की पप्पांना नक्की काय झालं आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचा कॅन्सर, कोणती ट्रीटमेंट झाली आहे, कसं ऑपरेशन झालं आणि काय पुढे, म्हणजे डॉक्टर कसं सजेस्ट करतात. कारण बरेच लोकांच्या घरी असे पेशंट असतील तर त्यांना बरीच माहिती नसते. त्यासाठी मी व्हिडिओ डिटेल करायचा आहे. तर तुमच्या कमेंट्स या खूप महत्त्वाच्या असतात. तर सुरुवातीला खूप छान कमेंट्स येत होता, पण आत्ता कमेंट्स येत नाही आहेत. तर कमेंट सेक्शनमध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतो, कमेंट ॲड पण होत नाही. तर असं काही होतं आहे का, नक्की मला कमेंट करून सांगा. तर डोळ्यांवर इतकी झोप दाटली होती मला, आज यायला 11:30 वाजले. तर हे सगळं आवरेपर्यंत 12:30-12:15 तरी होतातच, कारण फक्त पीठ तयार करायचं नसतं, तर बाकी गोष्टी आवरून झोपते. कारण सकाळी उठलं की घर खरंच स्वच्छ पाहिजे, विशेष म्हणजे स्वयंपाकघर. रात्री कितीही उशीर हो दे, स्वयंपाकघर नेहमी आवरून झोपायचं. उन्हाळ्यामध्ये एक तर आधीच म्हणजे खूप गरम होत असतं, वातावरण असं कोंदट असतं आणि घरातून अक्षरशः वाफा बाहेर पडल्यासारखे होतात. त्यामुळे जर खरकटी भांडी वगैरे ठेवली ना, वास सगळा सुटतो आणि त्यामुळे कंटाळा येतो. तर सीझन कोणताही असो, घर नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. मी यापूर्वी नेहमी सांगितलेलं आहे तुम्हाला की भले रात्री भांडी घासायला नाही भेटली तरी त्यातलं खरकट वगैरे काढायचं, भांड्यांवर पाणी मारून ठेवायचं. तर हे बघा, डाळ तांदूळ वगैरे वाटल्यानंतर ती भांडी आणि मिक्सरचं भांडं लगेच धुवून ठेवते.
कारण नाहीतर भांडं मग चिकट होतं ते, आणि डाळ वगैरे भिजवलेलं पाणी आहे ना ते तसंच राहिलं तर खूप खराब वास येतो. तर पीठ तरी म्हणजे डाळ तांदूळ चांगलं वाटून झालेलं आहे, तर भांडी कशी चमकत आहेत ती बघा. तर शेगडी रिपेअर केल्यानंतर एक बरं झालं की भांडी घासण्यासाठी जरा कमी वेळ लागतो आता, नाहीतर मध्यंतरी एक महिना दीड महिना खूप व्यर्थ वेळ गेला, म्हणजे बिनकामाचा तो एक काम वाढलं ते खरं तर. तर पिठामध्ये मीठ घालायचं चवीनुसार, म्हणजे दुसऱ्या दिवशी अजिबात घालावं लागत नाही. मीठ घातल्यामुळे ना पीठ छान फर्मेंट होतं आणि एक दिशेने सतत मी एक मिनिटभरच फेटलं आहे, कारण एवढ्या 4-5 मिनिट फेटायला वेळही नसतो आणि एनर्जी खूप जाते. मग तरी एक मिनिट जरी फेटलं तरी बरंच बस होतं. तर मम्मी मी येईपर्यंत जागी असते, तिला झोप लागत नाही. तर मम्मी मोबाईलमध्ये काहीतरी विचारत होती मला, कारण पप्पांना तरी आता मोबाईल देतच नाही. तर आणखी एक सांगायचं म्हणजे मी व्हिडिओ यासाठी बनवते कारण विशेष म्हणजे पप्पा मोबाईलपासून लांबच असतात, पप्पांना कोणाचा फोन कॉल घेतात मोबाईलकडे बघतच नाही, त्यामुळे मी बिंदास या सगळ्या गोष्टी बोलते. जर ते मोबाईल वापरत असले असते ना तर मी त्यांच्या आजाराविषयी किंवा म्हणजे असं मी बोललेच नसते. पण ब्लॉगिंग म्हणजे हे माझं काम आहे आणि ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे. तर पप्पा मोबाईल वापरत नाही त्यामुळे मी बिंदास ब्लॉग बनवते, तर त्यांच्याविषयी डिटेल व्हिडिओ देखील बनवायचा आहे, लवकरच प्रयत्न करेन. तर मिक्सर म्हणजे पूर्ण स्वच्छ करायचा आहे, सतत त्याचा वापर असतो त्यामुळे साधारणतः चिकट झाला आहे तो. तर किती काय आणि कोणत्या वेळेत करायचा हा प्रश्न असतो, तरी येशूजनावाला धन्यवाद की प्रभू मला इतकं सहाय्य करतो, त्यामुळे कुठल्या गोष्टीच्या पडून राहत नाही. तर उठल्यापासून झोपेपर्यंत मेंदू आणि शरीर नेहमी कार्यक्षम असतं, पण असो हे काय नेहमी राहणारं नाही आहे. आता वेळ मिळत नाही ही कंप्लेंट असते, येणाऱ्या दिवसात वेळच वेळ असेल. आणि तसंच हो, कारण कधीकधी आपण लाईफस्टाईल कशी स्वीकारतो त्यावर ते अवलंबून असतं आणि आपल्या विचारांवर देखील अवलंबून असतं. नेहमी पॉझिटिव्ह राहायचं, तसेच विचार करायचे. तर पीठ चांगलं फेटून झाकून ठेवलेलं आहे, ओटा आवरलेला आहे, तर आईस्क्रीमचा ट्रे भरून ठेवते. कारण काय होतं, गरमी आहे, कोण आलं गेलं तर सरबत वगैरे करावं लागतं किंवा काही शेक काही असेल तर बरं पडतं पटकन. तर आल्यानंतर माठात पाणी ओतायचं, फिल्टरमध्ये पाणी ओतायचं, पप्पांचं एक छोटं फिल्टर आहे ते भरून ठेवायचं, या बऱ्याच गोष्टी असतात. तर पप्पांसाठी बदाम आणि मम्मीला देखील देते बदाम आणि आम्हालाही येतात खायला आणि पनीर फळं. तर ही एक कामं असतात, छोटे छोटे दोन फुलपात्रं घेतलेले आहेत, एकामध्ये बदाम आणि एकामध्ये मम्मीसाठीची पनीर फळं. तर परिस्थिती माणसाला सगळ्या गोष्टी शिकवते आणि पहिल्यापासूनच या गोष्टी खरंच अंगवळणी आहेत, आता थोडंफार जबाबदारी आणखी वाढल्या आहेत त्यामध्ये. तर हे झाकून ठेवते. तर ही कामं नित्यनियमाने करायची असतात. तर इतक्या दिवसांचं पप्पांचं रेडिएशन्स आणि हे जर्नी चांगली सुरू आहे. तर दुपारी गेलेलो आम्ही स्टार बाजारमध्ये, तर हे बघा जे सॅन्डल्स आहेत चप्पल्स आहेत इतक्या छान छान व्हरायटीज होत्या आणि उन्हाळ्यामध्ये असे सॉफ्ट असे कम्फर्टेबल इतके भारी होते हे स्लिपर्स आणि काय काय म्हणतात ह्याला ते. तर यासाठी निवांत वेळ काढून यायला पाहिजे, कारण आता सध्या ती मनस्थितीही नाही आहे आणि काय म्हणतात त्याला म्हणजे ती हे नाही आहे सध्या. तर आम्ही भाजी आणि बाकी घराचं जे सामान लागतं डाळ तांदूळ हे ते वगैरे ते न्यायला आलेलो आणि आमच्यासोबत नेहमी इलो असते. तर तिला सोडून गेले की मनात एक दुखदुख लागते, पण ती असेल की टेन्शन वाटत नाही. लोणा म्हटली जस्ट एक बघूया जरा चप्पल्स वगैरे घ्यायचे तर काय नाही आहेत आत्ता, पण काय नवीन आले काय बघूयात म्हटलं. जास्त वेळ नसल्यामुळे चला आम्ही आमचं जे मेन काम होतं त्याकडे वळलेलो आहोत. तर हे एक बरं आहे की थोडा फरक पडतो, पण पैशांचं इकडे तिकडे थोडंफार फरक पडतो, रेट थोडे वाढीव असतात नेहमीच्या मार्केटपेक्षा. पण काही पदार्थ स्वस्त देखील असतात, लागणाऱ्या सगळ्या भाज्या डाळी वगैरे सगळं घेतलेलं आहे. तर लोनूला परफेक्ट गाडी चालवता येते त्यामुळे काही टेन्शन वाटलं नाही. तर याआधी देखील बऱ्याच वेळेस जिथे जिथे गरज पडायची तिथे लोनू असते सोबत. मध्यंतरी इतक्या शेंगा महाग झाल्या आहेत, आता 12-13 रुपयाला एक शेंग भेटत होती, त्याच्यानंतर मग 8 रुपयाला एक भेटायची, 7 रुपयाला एक भेटत होती आणि आज 2.50 रुपये 21 होते. तर याबरोबर 4 शेंगा 10 रुपयाने मिळालेल्या, तर मस्त गुबगुबीत आहेत, मोठ्या शेंगा आहेत आणि मोठे आणलेले खूप असं छान फ्रेश आहेत शेंगा. तर उद्या बनवणार आहे सांबर, सांबरमध्ये घालेन रेड्डीचं पीठ तयार केलेलं आहे, बदाम मम्मीसाठी पनीर फळ वगैरे भिजत घातलेलं आहे. तर रात्री उशिरा जरी आलं तर बाकीच्या गोष्टी असतात आणि
स्टार बाजारमध्ये दुपारी लोनू आणि मी इलू इलू पण होते आमच्यासोबत. तर इतके दिवस कसे शिष्याने मी असायचे, जाऊन घेऊन यायचो. पण जसं मी सांगितलं, जबाबदाऱ्या पडल्या की आपला पण सगळ्या गोष्टी शिकतो. आणि रविवारी एक दिवस गॅप पडलेला, त्यामुळे जाता आलं नाही आम्हाला स्टार बाजारला. तर भाजी दारावर वगैरे ती तेवढी घेतलेली, पण जे सगळं पाहिजे असतं ते नव्हतं. तर दुपारी जाऊन भाजी घेऊन आलेलो आहेत. तर रात्री इतका उशीर झाला, तर जवळपास 12 वाजलेले आहेत, फक्त 2 मिनिटात 12 वाजायला. त्यामुळे तो व्हिडिओ केला नाही, नाहीतर माझी खूप इच्छा होती. की कारण बरेच लोक कमेंट करतात की एवढा भाज्या बनवतेस, एवढ्या भाज्या असतात तर भाज्या कोण आणून देतं, काय भाज्या आम्ही सांगतो. पण यापूर्वी मी तुम्हाला बऱ्याच वेळ, गेल्या वर्षीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर त्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळेस तुम्हाला दाखवलेलं आहे आम्ही भाजी वगैरे आणताना. तर सगळ्या त्या काढायच्या होत्या, पॅक तशाच ठेवलेल्या आहेत. फक्त ज्या पालेभाज्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत. तर आठवड्याची भाजी एकदम आणून ठेवली तर खरंच खूप बरं पडतं. तर बाकी आवरलेलं आहे, उद्याच्या नाश्त्याची तरी तयार झालेली आहे, आता आवरते झोपते. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करा. तर खूप मेहनत असते, खूप त्या पाठीमागे काय म्हणतात त्याला कसरत असते. तर माझे व्हिडिओ, माझे विचार कसे वाटतात नक्की कमेंट करा. व्हिडिओ नव्या ब्लॉगसह तोपर्यंत, नव्या ब्लॉगसह नव्या विचारांसह तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा. माझे जुने नवे आदले मध्ये सगळे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ नव्या ब्लॉगसह तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजे घंटी दाबायला अजिबात विसरू नका. स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. गॉड ब्लेस यू ऑल. तर पप्पा तर झोपलेले आहेत आणि आज विशेष म्हणजे एकतर या वर्षीचं जे ऊन आहे ना ते असह्य आहे. जो गरमा आहे तो खूप असह्य आहे. सगळ्यांना इतकं प्रचंड उष्मा वाढलेला आहे. तर आज येताना एक छोटासा टेबल फॅन घेऊन आलेले आहे. शक्य झालं तर उद्या तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्की शेअर करेल. बाय बाय. तर हे बघा, स्टार बाजारमधून आणलेलं सामान. तर ज्या पालेभाज्या वगैरे होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत. बाकी ज्या बाहेर राहणाऱ्या भाज्या आहेत त्या बाहेर ठेवलेल्या आहेत. नंतर मग त्या काढून एक एक पॅक करून मग फ्रीजमध्ये ठेवणार. तर शक्य झालं तर उद्या त्याचा व्हिडिओ नक्की बनवेन.